एवढं काही आमच्या पक्षामध्ये काही रिफ्ट आहे तटकरे वर्सेस प्रफुल्ल पटेल हे ते सगळं काही गोष्टी आता तटकरे येतील आले का आहे का आता येतील काही मिनिटांमध्येच येतील आम्ही सगळे एकत्रच होतो काही कुठलाही निर्णय माझा निर्णय माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षांनी एकमतानी सर्वांनी बसूनच ठरवला होता की प्रफुल्ल पटेलांना केंद्रामध्ये जेव्हा संधी आपल्या पक्षाला मिळेल तर त्यांना द्यावी हा कुठलाही काही वादाचा विषयच नाही आहे आणि जेव्हा आम्हाला हे पण सूचना आहे की थोडे दिवस थांबा थोडे दिवस धीर ठेवा मग त्याचा अर्थ हे नाही ना की काही उद्याच्या उद्याच काही म्हणजे ते करणार असेल पण काही दिवसानंतर काही तर नक्कीच विचार होणार असेल त्यामुळेच आम्हाला असा सूचना केली गेली आहे. आता मला आता एवढा मी काही ज्योतिषकार नाही आहे की तुम्हाला तारीख देऊ शकतो पण एक राजकीय पक्ष आणि मोठा पक्ष जेव्हा दुसऱ्या त्यांच्या सहकारी पक्षांचा बरोबर चर्चा करत असतो तो स्वाभाविक आहे की काही ना काही त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्या सृष्टीमध्ये झाल्याशिवाय ते आम्हाला काय असं सूचना करणार नाही. असं आहे हे मी समजू शकतो असे वेगवेगळे प्रश्न निर्माण लोक करून राहिले आम्हाला काय नाकारला होता आणि दिलंच नव्हतं की द्यायची तयारी नव्हती असं तर अजिबात नाही ना. जर असा राहिलं असतं तर ते तुम्ही जे प्रश्न विचारतात ते खरं आहे पण जर आम्हाला त्यांनी काही द्यायच्या कबूल केल्यानंतर आमच्याकडून काही सूचना जे वेगळी गेली त्यामुळे त्यांनी थोडे दिवस थांबायला सांगितलं त्याचा अर्थ हे नाही आहे की आम्हाला काही आमच्या पक्षाला काही डावलण्याचा की कमी समजण्याचा कुठलाही कारण आहे. असं आहे की मग घटली की वाढली तो विषयच नाही आहे ना कारण शिंदे साहेबांचा आणि आमच्या संख्याबळावर तर खूप अंतर आहे पण दोन्ही पक्षाला एकच म्हणजे त्यांनी सूचना किंवा ऑफर केली तो त्याचा अर्थ हे पण समजू नका की काही त्यांच्या मनामध्ये काही एका पक्षाने दुसऱ्या पक्षामध्ये काही फरक आहे की भेदभाव आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी जर सांगितलं की थोडे दिवस थांबा धीर ठेवा त्याचा अर्थ हे नाही ना की त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की हे घ्या नाहीतर काहीच नको घ्या असं अजिबात ते काही बोलले नाही. त्यामुळे आम्ही पण थोडा त्यांच्या शब्दावर जे काही त्यांनी आम्हाला भरोसा दिला आहे आम्ही थोडे दिवस धीर ठेवू आणि नक्कीच आज एक ज्यांना अलायन्स म्हणतात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.